बियॉन्ड सेक्स भाग एक, लेखिका सोनल गोडबोले, प्रकाशक चेतक बुक्स, निवेदिका श्वेता कुलकर्णी। आयुष्याच्या गोड वळणावर कोण कधी कुठे कसं आणि कशासाठी भेटेल सांगता येत नाही, यालाच विधिलिखित म्हणावं का की निव्वळ योगायोग म्हणून सोडून द्यावं। लग्नाच्या बाबतीत पण असंच होत असेल ना, कोणीतरी कोणाच्या तरी आयुष्यात येतं, एकतर नंदनवन होतं किंवा आहेच मग पुणेरी टोमणे किंवा आजच्या पिढीचा घटस्फोट। वयाच्या 40 मी याला तारुण्य म्हणेन, कारण नव्याने स्वतःला ओळखून जगायला मिळतं। संसाराच्या साधारणपणे 20 आपली एखाद्या माणसाशी ओळख व्हावी आणि ती ओळख तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली तर मग याला काय म्हणावं। जे होतंय ते चांगल्यासाठीच म्हणून पुढे जावं। मीरा, वय वर्ष 42 आणि तिचा नवरा साधारण त्याच वयाचा, समीर इंजिनियर, एका मोठ्या कंपनीत मॅनेजर, 2 सुखी कुटुंब, स्वतःचं घर, गाडी, घरात कशाचीही कमतरता नाही। समीरचं मीरावर आणि मीराचं समीरवर प्रचंड प्रेम, प्रेमविवाह तो, दोघांनी एकमेकांना पसंत केलेलं। कितीही प्रेम असलं तरी वयाच्या 20 मीराला शारीरिक संबंधांमध्ये तोसतोसपणा जाणवायला लागला होता। असे विषय जेव्हा येतात तेव्हा एकतर ते दोघांनी एकमेकांशी बोलून त्यावर मार्ग काढावा किंवा आहे त्यात समाधान मानून शांत राहावं, कारण हा खूप नाजूक विषय, बाहेर बोलू शकत नाही, मित्रांमध्ये शेअर केला तर कदाचित त्याला वेगळा अर्थ निघू शकतो। समीरशी बोलावं तर तो कमी पडतोय असा त्याचा गैरसमज झाला तर याने कदाचित नात्यात दुरावा येऊ शकतो। भले समीर हा मीराचा कितीही चांगला मित्र असला तरीही तिला वाटायचं की मी हे समीरशी बोलले तर त्यात नाविन्यते काय येणार आहे ना। या वयात सगळ्यांनाच असं होत असावं बहुधा की फक्त मलाच वाटतंय। मीराला सेक्समध्ये प्रचंड इंटरेस्ट होता। नॉनव्हेज जोक्स, सेक्सवरचे व्हिडिओज, प्रेमावरचं लिखाण, प्रेमकाव्य, शारीरिक सुखाशी रिलेटेड काही लिखाण घरात कोणी नसताना पाहणं, वाचणं हा तिचा सततचा आवडीचा विषय झाला होता। व्हिडिओ पाहताना येणारी मजा किंवा व्हरायटी आपल्याला का नाही मिळत असं तिला सारखं वाटायचं। समवयीन मित्रमैत्रिणींच्या ग्रुपवरील चर्चा तिला आवडायच्या, त्यात हेच विषय असायचे, कोणी एकमेकांच्या संमतीने हा आनंद पण उपभोगायचे। पण समीर सोडून इतर कोणासोबत शारीरिक संबंधाचा मीराने कधी विचारच केला नव्हता। तिला या विषयावर बोलायला खूप आवडायचं, ती चर्चेतही सहभागी व्हायची। ठराविक वेळानंतर ती आणि तिचा संसार बरा। समाज, संस्कृती, संस्कार या सगळ्यात आपण वाढत असतो, वावरत असतो, मनाला सगळं पटत असतं, पण शरीराचं काय। समीर सेक्समध्ये कमी नव्हता, पण मीराची शारीरिक भूक थोडी जास्त होती। एखाद्याला असते त्याची आवड, कितीही वय झालं तरीही हे विषय चघळणारे काही कमी नाही, आणि यात वाईट तर काहीच नाही, आणि याच्या उलट वयाच्या तिशीतच सेक्सचा कंटाळा येतो म्हणणारेही खूप आहेत की व्यक्ती तितक्या प्रकृती, हेच खरं। मीरा दिसायला फारच सुंदर होते, एकदम आकर्षक, व्यायामाची प्रचंड आवड, त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे खूप जास्त लक्ष, योगा, जिम लावून एकदम फिट, सुडौल बांधा, सरळ नाक, बोलके डोळे, कुरळे केस, स्लिम बॉडी, मध्यम उंची, उत्तम पेहराव आणि राहणीमानाने ती कोणालाही आकर्षित करायची। साडीत तर तिचं सौंदर्य अधिकच खुलून यायचं, ती स्वभावाने पण सगळ्यांना सामावून घेणारी होती, माणसांबरोबरच प्राणी, पक्षी, झाडे यांनाही जीव लावणारी, त्यामुळे मित्र परिवार मोठा होता। सामाजिक कार्याची प्रचंड आवड, त्यामुळे लोकांमध्ये ती खूपच प्रसिद्ध होती। किटी पार्टीतल्या तिच्या मैत्रिणी तिला सेक्स बॉम्ब म्हणायच्या। कपड्यांवर मॅचिंग ज्वेलरीही हटकी असायची, अँटिक पीसेस, छान टापटीप राहणं तिला नेहमीच आवडायचं। रोमॅन्टिक विषय हा तिचा हातखंडाच होता, प्रत्येक गोष्टीत तिला रोमॅन्स दिसायचा। समीर तर तिच्यावर कॉलेजपासूनच फिदा होता। रोटरी क्लब, लायन्स क्लब, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, खेड्यापाड्यात जाऊन काम करण्यात तिचा हात कोणी धरूच शकणार नाही। हिंडायला फिरायलाही कधीही तयार, निसर्गवेडी होती मीरा। धबधबा दिसला किंवा पाऊस पडला की त्यात मनसोक्त भिजायची। भिजलेल्या कपड्यात फोटो, व्हिडिओज करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्यात मीराचा हात कोणी धरू शकणार नाही। त्यावर सुंदर कॅप्शन्स पण, प्रचंड वाचन, त्यामुळे कुठल्याही विषयावर बोलायला, लिहायला तिला जमायचं।
तिचं लिखाण म्हणजे ठासून भरलेलं प्रेम आणि रोमॅन्स। जे तिच्या आत होतं तेच लेखनातून आणि तिच्या देहबोलीतून दिसायचं। तिच्या मैत्रिणीही म्हणायच्या तिला की मी पुरुष असतो ना तर लाईन मारली असती तुझ्यावर, कसली सॉलिड आहेस ना तू। तिचे उरोज अगदी नजर लागण्यासारखे होते। व्यायाम आणि मसाजने तिने ते छान जपले होते। स्त्रीचं सौंदर्य कशात आहे आणि ते कसं प्रेझेंट करायचं हे तिला चांगलं माहीत होतं। तिची मैत्रीण तर तिच्यावर फिदाच होती। ती जवळ आली की तिला नॉटी म्हणून हसून बाजूला व्हायची। शेवटी अपोजिट अट्रॅक्शन ते अपोजिट, पुरुषाचा स्पर्श आणि बाईचा स्पर्श यात फरक आहेच की। नावाप्रमाणेच मीरा होती ती, शांत आणि समंजस। समीर किती नशीबवान आहे ग म्हणत जळायच्या सगळ्या जणी। 40 येथील होत्या सगळ्या जणी। या वयात हा चवटपणा येतच असावा बहुधा। किटी पार्टीतही त्यांचे हेच विषय चालायचे। मीरा तर सततच कामेच्छुक असायची। तिच्या मनातील पुरुषी सौंदर्य म्हणजे काळा सावळा पुरुष, रांगडा मर्द, भाषेला थोडा गावरानपणा, मीडियम हाईट, देखणा हॉट, दाढीमिशी असलेला, तालीम किंवा जिम मधून कमावलेली बॉडी, अशी काहीशी हटके तिची आवड। असे पुरुष पाहिले की ती अजून फुलायची, प्रफुल्लित व्हायची। अशा प्रकारच्या पुरुषांशी मैत्री करायला तिला खूप आवडायचं। अर्थातच त्याने स्त्रीचा आदर करावा आणि तो कर्तृत्ववान पण हवा। कुठल्याही वयोगटातील अशा प्रकारच्या पुरुषाबद्दल तिला कमालीचं आकर्षण होतं। तिच्यातील रोमॅन्टिकपणा अजूनच तरुण व्हायचा, त्याला नव्याने पालवी फुटायची। वेडी होती मीरा या सगळ्यासाठी। खूप उंच पुरुष किंवा घारे गोरे पुरुष, दाढी मिशा नसलेले पुरुष, टक्कल असलेले पुरुष, किडे मिडे पुरुष तिला कधी भावलेच नाही। भले ते कितीही कर्तृत्ववान असले तरीही पुरुषाच्या मिठीत एकदा गेलं की त्याला कधी सोडूच नाही असं वाटावं, असा पुरुष असावा अशी तिची सगळी फक्त कल्पनाच। मनात मांडे खाणे म्हणतो ना तसं काहीच, असं प्रत्येक स्त्री पुरुषाला एका ठराविक वयात वाटत असावं। कोणी व्यक्त होतं, कोणी कुढत राहतं, कोणी काव्यातून लेखातून व्यक्त होतं तर कोणी पुस्तकातून, कोणी सिनेमातून तर कोणी नाटकातून, तर कोणी मित्रामित्रांमध्ये चर्चेतून, तर कोणी प्रत्यक्ष अनुभव घेऊन। मनापासून काहीही मागितलं की ते मिळतं पण, कारण ते खूपच आतून मागितलेलं असतं। आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबुक, व्हॉट्सअप वेगवेगळ्या स्वरूपात माणसं संपर्कात येत असतात। खूप गोष्टी वाचनात येतात, खूप छान पाहायला मिळतं, लोकांची कल्पकता वाढलीय, काही चांगले लोक जोडले जातात, काही कायमस्वरूपी मित्र बनतात तर काही कामापुरते जवळ येतात। जेवढा आपला शेअर असतो एखाद्याच्या आयुष्यात तेवढी ती व्यक्ती राहते। मीरासारख्या उत्तम कवी आणि साहित्यिकांसाठी तर हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे। एकाच वेळेस आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो। मीरालाही रोज फेसबुकवर शेकडो फ्रेंड रिक्वेस्ट यायच्या, खूपदा प्रोफाईल न पाहताही ती स्वीकारायची। पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो तेव्हा प्रत्येकाचा त्यामागचा हेतू हा वेगळा असतो आणि हेच स्त्रीच्याही बाबतीत असू शकतं। कोणी अगदी प्रामाणिकपणे तिचा आणि तिच्या कलेचा फॅन असतो, तर कोणी तिच्या सौंदर्याचा, कोणी तिच्या फोटोंचा, कोणी टाइमपास म्हणून, तर कोणी फ्लर्टिंग करण्यासाठी। काही लोक मित्रांची संख्या वाढवावी म्हणून पण रिक्वेस्ट पाठवत असतात। त्यातले काही आंबट शौकीन असतात, हळूहळू मैत्री वाढवून मग तिच्याशी जवळीक साधायची, पण अनफ्रेंड किंवा ब्लॉक हा ऑप्शन आहेच की। त्यामुळे एका बाजूने कुठलीच गोष्ट घडत नाही, पण मीराचं आयुष्य मात्र त्या एका फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यानं बदलणार होतं। रिक्वेस्ट स्वीकारल्यावर त्याच्याकडून मेसेंजरवर मेसेज यायला सुरुवात झाली। सुरुवातीला गुड मॉर्निंग मॅडम, कशा आहात, मी तुमच्या कविता वाचतो, तुमचं लिखाण खूपच छान आहे, खूप छान व्यक्त होता तुम्ही, दिसताही छान, तुमचा खूप मोठा फॅन आहे, खूप दिवसांपासून तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय, तुम्हाला जवळजवळ 4 वर्षांपासून फॉलो करतोय, असे खूप मेसेजेस त्याने केले होते। 4 वर्ष तो मेसेंजरवर वाढदिवसाच्या शुभेच्छाही पाठवत होता। पण मीराने कधी पाहिलंच नव्हतं। तिलाही वाटलं ही व्यक्ती चांगली दिसते। तिने अधूनमधून त्याच्या मेसेजेसला रिप्लाय देणं सुरू केलं। एक दिवस त्याने मीराकडे तिचा मोबाईल नंबर मागितला। मॅम, प्रॉमिस करतो मी तुम्हाला फोन करून किंवा कुठल्याही पद्धतीचा त्रास देणार नाही। तिने फार विचार न करता नंबर देऊन टाकला। नंतर व्हॉट्सअपवर त्याचे मेसेज येणं सुरू झालं, तुमची पुस्तकं मिळतील का मला, मी त्याचे पैसे देईन। मीरालाही नाही म्हणणं योग्य वाटलं नाही, कारण तो तिचा फॅन होता। पुढच्या आठवड्यात देईन असं सांगून मीरा तिच्या कामाला लागली।
त्याचे नॉर्मल मेसेज येतच होते. पुढच्या आठवड्यात त्याचा मेसेज आला, मॅडम पुस्तक द्यायला कधी भेटाल आणि कुठे? तुम्हाला राग येणार नसेल तर मी तुम्हाला डिनरला इन्व्हाइट करणार आहे. नाही म्हणू नका प्लीज, तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी भेटू आपण, माझी काहीही हरकत नाही. त्यानुसार डिनरचा प्लॅन झाला. बाणेरला एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरलं. मीरा कॅबने तिथे पोहोचली. तो तिच्या आधीच तिथे पोहोचला होता. तिच्यासाठी आणलेली कॅडबरी देत नाईस टू मीट यू मीरा मॅम असं म्हणत त्याने तिचं स्वागत केलं. तो साधारण 50 असावा असं त्याच्याकडे पाहून वाटलं. तिनेही तिचे पुस्तकं देत निवांत वाचून कशी वाटतायत ते सांगा असं म्हटलं. फोटो जितक्या छान दिसतात त्याहीपेक्षा प्रत्यक्षात खूपच सुंदर राहतो, छान ठेवलंय स्वतःला. बोलणं वागणं यावरून तो चांगल्या घरातला वाटला. मग त्याने त्याच्या कुटुंबाबद्दल बिझनेसबद्दल सांगितलं. मॅम तुम्ही बिअर किंवा वाईन घेता का? ती नाही म्हणाली. त्याने स्वतःसाठी बिअर ऑर्डर केली आणि मीराने तिच्यासाठी सूप. बिअर पिता पिता गप्पा रंगल्या. मीरानेही तिच्या कुटुंबाबद्दल साधारण तिचं रुटीन अशा बऱ्याच गप्पा झाल्या. जेवणाची ऑर्डर दिली. जेवण झाल्यावर तो मीराला म्हणाला, मी सोडू का तुम्हाला घरी? चालेल का? कारण उशीर पण झालाय, एकटा कॅबने जाणार? तिला आधी नको म्हणावं वाटत होतं पण उशीर झाला होता. दोघे कारमधून कोथरूडच्या दिशेने निघाले. वाटेतच त्याने त्याच्या एका मित्राला फोन केला. एका मॅडम सोबत जेवायला आलो होतो आपल्या नेहमीच्या हॉटेलला, भेटतोस का रे? तुझी ओळख करून दिली असती. त्या मोठ्या कवयित्री आहेत आणि मी त्यांचा फॅन आहे. एकदा तुला त्यांच्या कवितांबद्दल बोललो होतो, आठवतं का बघ? नाही रे, इलेक्शन्समुळे खूपच उशीर होतो झोपायला रोज. भेटू आपण त्यांना निवांत एकदा. बोलण्यातून तो खूप जवळचा मित्र असावा असं वाटलं. फोन ठेवल्यावर त्याने त्या मित्राबद्दल भरभरून बोलायला सुरुवात केली. बिझनेस आहे त्याचाही, शेती आहे आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. मीराला त्यात फार काही इंटरेस्ट नव्हता, पण त्याचं बोलणं ती ऐकत होती. मध्येच हायवेला आल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या कार मागून दुसरी कार आहे आणि तो माणूस त्याचा पाठलाग करतोय. पण मीराने फार लक्ष दिलं नाही. बिअर प्यायल्यामुळे कदाचित त्याला असं वाटत असेल असं तिला वाटलं. कोण होतं ते शेवटपर्यंत त्याला कळलंच नाही. त्याने मीराला रात्री तिच्या घरापाशी सोडलं. काही वेळातच पाठलाग करणाऱ्या कारने त्याच्या कारला जोरदार धडक दिली आणि तो निघून गेला. याच्या कारचं बरंच नुकसान झालं. ही स्टोरी दुसऱ्या दिवशी त्याने मीराला सांगितली. असेल कोणी त्याचा बिझनेस मधला दुश्मन, तिने ते दुर्लक्षित केलं. मीराने समीरला ही स्टोरी सांगितली. मीरा आणि समीर दोघेही हसत होते. 2 त्याचा मीराला मेसेज आला की आमच्या मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्हाला त्यात ऍड करू का? तुमच्या कविता आणि लेख लोकांना वाचायला मिळतील. बांधकाम, व्यावसायिक, पॉलिटिशियन, अजून काही बिझनेसमॅन आहेत त्या ग्रुपवर. नको म्हणण्यासारखं त्यात विशेष काही नव्हतंच. त्याने मीराला त्या ग्रुपला ऍड केलं. मीराची ओळख त्याने पूर्ण ग्रुपला करून दिली. वेलकम मॅम असे मेसेजेस येऊ लागले. मीराने तिच्या कविता टाकायला सुरुवात केली. त्यावर छान रिप्लाय येऊ लागले. साधारणपणे 30 ग्रुप होता तो. छान फॉरवर्डेड मेसेजेस वाचायला मिळू लागले. मीराही रुळू लागली त्या ग्रुपवर. ऍडमिनवर आलेले काही जोक्स मीरा फॉरवर्ड करू लागली. हे पाहून त्या ग्रुप ऍडमिनने मीरालाही ग्रुप ऍडमिन केलं. मस्त ग्रुप रंगला होता. मीरा ऑनलाईन आली की सगळे मेसेजेस टाकायला सुरुवात करायचे. काही लोकांची नावाने ओळख झाली. मीराही खुश होती. कधीतरी यांचीही सगळ्यांची ओळख होईल. काही दिवसाने त्याच ग्रुपमधील एका नंबरवरून मीराला पर्सनलवर हाय असा मेसेज आला. तिनेही रिप्लाय केला. तिथे त्याचं नाव नव्हतं, पण तिने त्यावर फार काही विचार नाही केला. ग्रुपवरून आहे कोणीतरी. जेवला का मॅडम? काय करताय? गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेजेस सुरू झाले. 4 तिने त्याचं नाव विचारलं. त्याने सागर असं सांगितलं. काय करता तुम्ही? त्यावर तो म्हणाला, बिझनेस आहे माझा, शेती आहे थोडी पुण्याजवळच आणि माझा भाऊ सरपंच आहे, त्यामुळे थोडंसं राजकारणात पण काम करतो. डीपी वरून साधारण 40 असावा असं वाटलं. मॅडम तुमच्या कविता छान असतात, लेख पण उत्तम, मी रोज ग्रुपवर वाचतो. सगळे लिखाण प्रेमावर आहे का? लिखाणातलं फार काही कळत नाही, पण वाचताना हृदय धडधडतं. 40 पुन्हा विशीत गेल्याचा फील येतो. हो, त्याला शृंगार रस म्हणतात. 9 असतात, त्यातील हा रस. मलाही पुस्तकं द्या ना, वाचेन मी. मी औंधमध्ये राहतो, एकत्र कुटुंब आहे आमचं. त्याने त्याच्या कुटुंबाचा एक फोटो मीराला पाठवला.
मीरानेही तिच्या फॅमिलीचा फोटो पाठवला. सुसंस्कृत फॅमिली असावी असा तो फोटो होता. तिने त्याला पर्सनलवर काही कविता चारोळ पाठवायला सुरुवात केली. त्यावर त्याचेही रिप्लाय यायला सुरुवात झाली. दिवसभरातून तो खूप मेसेज मीराला करायचा. मीरालाही त्याच्या मेसेजेसची सवय झाली. फोन पण सुरू झाले. त्याच्या भाषेला ग्रामीण बाज आणि एक गोडवा पण होता. डीपीतील फोटोत तर तो खूपच हँडसम दिसत होता. मीरालाही त्याचा मेसेज आला, मॅडम खूपच सुंदर दिसता हो तुम्ही, तुमचे काही फोटोज मला पाठवा ना प्लीज. विश्वास ठेवा माझ्यावर, मी खूप चांगल्या घरातून आहे, तुमच्या फोटोचा कुठेही मिसयूज होणार नाही. इतके दिवस आपण ग्रुपवर आहोत त्यामुळे फोटो पाठवायला काहीच हरकत नाही. तसे माझे फोटो सोशल मीडियावर आहेतच की. तिने काही फोटो सागरला पाठवले. त्याच आठवड्यात ग्रुपमधील एकाचा वाढदिवस होता आणि त्याने त्याच्या फार्म हाऊसवर पार्टी ठेवली होती. फार्म हाऊस 500 होतं. मीराने यायलाच हवं असं सगळ्यांचंच म्हणणं होतं, कारण त्या निमित्ताने तिची सगळ्यांशी ओळख होईल. त्या ग्रुपमध्ये अजून 2 स्त्रिया होत्या. समीरही जा म्हणाला. वीकेंडला पार्टी ठरली. सागरचा मीराला फोन आला, मॅडम तुम्ही कोथरूडला राहता ना, मी पिकअप करतो तुम्हाला. अजून 1 जणांना मला चांदणी चौकात घ्यायचंय, 7 तयार राहा. ग्रुपवर पार्टीची जोरात तयारी सुरू होती. मीराने ब्लू जीन्स आणि त्यावर चेक्सचा शर्ट घातला. शर्ट इन करून त्यावर कानात गोल रिंग घातले, चेरी रेड रंगाची लिपस्टिक आणि छोटी पर्स. जातीच्या सुंदरीला अजून काय हवं ना. मीरा खूप सुंदर आणि मादक दिसत होती. सगळेजण तिला पाहून वेडे होणार हे सत्यच होतं. तिचे कुरळे केस तिच्या खांद्यांवर, चेहऱ्यावर, ओठावर सगळीकडे मनसोक्त विहार करत होते. जवळपास 17 जण पार्टीला येणार होते. मीराने सागरला लोकेशन पाठवून दिलं. बरोबर 7 आसपास सागरचा फोन आला, मी आलोय मॅडम. मीरा खाली उतरली. गाडीपाशी सागर आणि अजून एक मित्र उभा होता. पांढरा टी शर्ट आणि निळ्या जीन्स मध्ये सागर खूपच हँडसम दिसत होता. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्यालाही काय व्यक्त व्हावं कळेना. मॅडम किती सुंदर दिसता हो, फोटोपेक्षा खूप सुंदर, पाहतच राहावं. मीरा लाजतच थँक्स म्हणाली. मित्रही हसला तिच्याकडे पाहून. सागरने तिची ओळख करून दिली मित्राला. गप्पा मारत वारसे क्रॉस करून कार हायवेला लागली. ज्याने मीराला त्या ग्रुपवर आणलं होतं त्याचा मीराला फोन येऊन गेला. निघाला का मॅडम, आम्ही थांबलोय सिंहगड रोडवर. कार एका मागोमाग एक 500 दिशेने निघाल्या. साधारणपणे 8 सुमारास गडगडायला सुरुवात झाली आणि वाऱ्यासोबत जोराचा पाऊस सुरू झाला. रस्त्यावरचे लाईट्स गेले. बाहेर काचेतून फार काही दिसत नव्हतं. काच खाली केली तर पाणी आत येत होतं. 500 रोडला लागल्यावर जोराचं झाड पडल्याचा आवाज आला आणि मीराच्या नकळत तिचा हात सागरच्या खांद्यावर गेला. बाहेर वीज कडाडली, त्याही पेक्षा जोरात वीज आत कडाडली, कारण तो स्पर्श मीराला ओळखीचा वाटला. हे काय झालं? तिने गडबडीत तिचा हात काढून घेतला खरा, पण कडाडणारी वीज हृदयापर्यंत गेली होती. तिला असंख्य मित्र आहेत. खूपदा ट्रेक किंवा पिकनिकला एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढलेत, पण असं कधीच जाणवलं नव्हतं तिला. तितक्यात पाऊसही कमी होत आला. नशीब झाड रस्त्याच्या कडेला पडलं. ना गाडीवर पडलं ना रस्त्यावर पडलं. एकमेकांचे सगळ्यांना फोन सुरू झाले. रस्त्यावरील लाईट्स पण आले. गाड्या फार्म हाऊसच्या दिशेने निघाल्या. जवळपास पोचतोय तर पुन्हा पाऊस सुरू झाला. मीराला तो स्पर्श सारखा खुणावत होता. एका मागोमाग एक गाड्या आल्या. सगळ्यांना मीराला भेटण्याची उत्सुकता होती. तीही पहिल्यांदा सगळ्यांना भेटायला आतुर होती. मध्ये सागरची नजर हळूच मीराकडे जात होती. सागरने मीराची सगळ्यांना ओळख करून दिली. सेल्फीज सुरू झाल्या. ज्यांना दारूची आवड होती ते लगेचच दारू प्यायला बसले. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, असं काहीस मीराचं झालं होतं. सागर मीराजवळ येऊन म्हणाला, मॅडम तुम्ही खेकड्याचं सूप पिणार का? मी नॉनव्हेज खात नाही हो. पण सूप पिऊन बघा ना, चिकन नका खाऊ. बरं ठीक आहे. सागर, मीरा आणि अजून 2 मित्र ड्रिंक न करणारे एका टेबलावर सूप पीत बसले. पहिलाच घोट मीराला अजिबात आवडला नाही. तिने पुन्हा एक चमचा घेतला. वास येतोय म्हणून बाजूला सरकवलं. मीरासाठी टोमॅटो सूप केलं होतं. बारीक बारीक पाऊस पडतच होता. मातीच्या सुगंधाने धरणी प्रफुल्लित झाली होती. ड्रिंक, गप्पा, खाणं सगळं चांगलंच रंगात आलं होतं. सागर आणि मीराची नजर मात्र खूप काही शोधत होती. मीरा मनातच,
मी याच्या खांद्यावर हात ठेवल्यावर जे मला फील झालं तेच याला पण झालं असेल का? मी कसं विचारू याला? हे मला काय होतंय नक्की? मध्ये सागरने कोल्हापूरची तालमीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्याचं शरीरच सांगत होत तो मजबूत व्यायाम करत असणार. तिच्या स्वप्नातला पुरुष असाच होता. खूप गोड होता तो. त्याचे केस, मिशी, ग्रामीण भाषा सगळं तंतोतंत. तितक्यात पुन्हा जोराचा पाऊस आला आणि लाईट्स गेले. खूप जण पिऊन टाईट होते. कोणी मोबाईल शोधतोय लाईट लावायला, तर कोणी अंधारातच भारी वाटतंय ना म्हणत होता. कोणी त्या अंधाराचा फायदा घेत एकमेकांचे ग्लास चोरत होते, तर कोणी हृदय चोरत होत. तितक्यात सागरने मीराच्या हातावर हात ठेवला आणि मीराचा श्वास तिथेच थांबला. मी आहे, नको काळजी करूस, असा काहीसा अर्थ होता त्या स्पर्शाचा. खूप ओळखीचा होता तो स्पर्श. मी तर कधी याआधी याला भेटले नाही, मग हे कसं? मीरा पुन्हा एकदा विचारत गेली. तितक्यात समीरचा फोन आला. उशीर होईल रे थोडा, इथे लाईट गेले, तुम्ही झोपा, मला सागर सोडेल. पाऊस थांबून लाईट आले. मीरा आणि सागर न बोलताही खूप काही बोलून गेले. सगळ्यांची जेवणं झाली. रात्रीचे 12 वाजत आले होते. केक कापून झाला. निघायची तयारी सुरू झाली. सागरचा मित्र दुसऱ्या कारमध्ये बसला. मीराला घेऊन सागरची कार पानशेत रोडने सिंहगड रोडकडे निघाली. मीरा आणि सागर दोघेही एकही शब्द बोलत नव्हते. मॅडम, एक विचारू का? मीरा म्हणू का मी? चालेल सागर, ती बोलून गेली. सागर, एक विचारायचं आहे रे तुला. थांब मीरा, त्याआधी मला काहीतरी सांगायचंय. आज आपण पहिल्यांदाच भेटलो आणि मी तुझ्या हातावर हात ठेवला. चुकलो मी, पण मला त्या क्षणी तो स्पर्श ओळखीचा वाटला ग. काहीतरी वेगळं होतं त्या स्पर्शात. म्हणजे तुला पण? मीरा, तुलाही का ग? हो ना रे. अरे बापरे, हा काय प्रकार आहे? मी बधीर झालोय मीरा. असं म्हणताच मीराने पुन्हा एकदा त्याच्या हातावर हात ठेवला आणि दोघांनाही एकाच वेळी स्पर्शाची भाषा समजली. मीरा तिच्या काव्यात अडकली. नयन रम्य रात्री तुझ्या हृदयाची धडधड, स्पर्शातील शांतता, शब्दांनी पाळलेलं मौन, मंद धुंद वाऱ्याने उडणारा मृत्तिका गंधाचा सुवास, कुरळ्या केसांची बट, डोळ्यातील तरल स्वप्न, आकाशातील रंगात भिजून मिठीतील तू, स्पर्शात तुझ्या न्हावून निघावे, चंद्र चांदण्यांनाही लाजवून प्रेमाची परिभाषा जाणावी स्पर्शातून. असा काहीचा विचार मीराच्या मनात येऊन गेला. पण तो सागरला जाणवला असेल का? मीरा, काय ग, शांत झालीस? कविता सुचली की काय तुला? या त्याच्या वाक्याने ती उडालीच. केदार शिंदेची मूवी आठवली, अग बाई अरेच्या. त्या नायकाला बायकांच्या मनातलं ऐकू येतं, इथे तर याला हृदयातलं कळतंय. हे कसं कळलं तुला? तू सतत लिहित असते ना, म्हणून विचारलं. दोघेही हसतात. कोथरूडला मीराला तिच्या घरी ड्रॉप करून सागर चांदणी चौकाकडून त्याच्या घरी औंधकडे जायला निघाला. तो स्पर्शाच्या आठवणीत आणि मीराच्या लोभ सौंदर्यात. मीराही जाऊन शांत बेडवर पडली. झोप आली होती पण लागत नव्हती. एकमेकांच्या आठवणीत सकाळ कधी झाली कळलंच नाही. पार्टीचे फोटो आणि चर्चा यांनीच ग्रुपवर सगळ्यांची सकाळ झाली. मीरा मात्र तिच्या रुटीनला लागली. व्यायाम, समीरचा टिफिन, तिचं लिखाण, तिचा फॅन फॉलोअर, मुलांचं खाणं पिणं, उत्तम गृहिणी, आई, बायको, मैत्रीण, असे सगळे रोल मीरा लिलया पेलते. पण तिला सागर मनापासून मित्र म्हणून आवडला होता. नावाप्रमाणेच अथांग असावं त्याचं व्यक्तिमत्व. मीरा कोणालाही आवडावी, कोणीही तिच्यावर जीव ओवाळून टाकावा अशीच होती. ग्रुप दिवसेंदिवस रंगत होता. मीरामुळे त्याला चार चांद लागले होते. इकडे सागरही पर्सनलवर तिला मेसेज करायचा, मधून मधून फोनवर बोलणं व्हायचं. मीराच्या कविता, लेख तो आवडीने वाचायचा. एकमेकांना नॉनव्हेज जोक्स शेअर होत होते. दोघांनाही आवडत होतं. वाचून हसून पुन्हा दोघेही आपापल्या कामाला लागत होते. ग्रुपवर काही ना काही कारणाने सतत पार्ट्या होत होत्या. त्यामुळे मीरा आणि सागर वरचे वर भेटत होते. मीराला पिकअप करणं, ड्रॉप करणं, नवीन मित्रमैत्रिणींची ओळख होत होती. या दोघांना भेटणं आवडू लागलं होतं. मीरा आधीच कामेच्छुक असायची, आता तर सागरमुळे ती अधिक बहरली होती. वयाचा, संसाराचा मध्येच विसर पडावा इतकं त्याचं चॅटिंग चालायचं.
एकदा सागरने तिला भेटायचं का हे विचारलं. चल जाऊ कुठेतरी फिरायला, माझं फार्म हाऊस आहे ते दाखवतो तुला, समोर धरण आहे, मस्त लिहायलाही सुचेल तुला, फोटो काढू भरपूर. एक दिवस ठरला, सागरने मीराला पिकअप केलं. खूप मोठी जागा, छान छोटस घर, उत्तम बाग, फुलांनी डवरलेली. सागरने त्याच्या आवडीची काही झाड लावली होती. मीराला तर ती जागा खूपच भावली. सागर, इकडे आपण एकदा सगळे राहायला येऊ रे, मला खूप आवडेल. सुंदर सजवलेली बेडरूम, मोठं स्वयंपाकघर, बाहेर मोठा सोफा, गरजेच्या सगळ्या गोष्टी होत्या तिथे. बहुधा कमतरता होती ती मीराचीच. मस्त गार वारं सुटलं होतं, कुरळे केस त्या वाऱ्याशी मदमस्त होऊन खेळत होते. आणि अशा एका क्षणी सागरने मीराला जवळ घेतलं, घट्ट मिठीत घेऊन तिच्या कपाळावर किस केलं. हळूहळू डोळ्यावर, गालावर किस करत तो ओठांपर्यंत पोहोचला. तिचे रसरशीत ओठ आणि त्याच क्षणी तिच्या उरोजांचा स्पर्श याने त्या पुरुषाला शांत बसू दिलं नाही. पूर्ण शरीराशी खेळून तो अक्षरशः मीरावर तुटून पडला. मीरालाही हा आनंद उपभोगायचाच होता. तीही सागरला घट्ट बिलगून त्याच्या त्या कडक शरीर यष्टीवर सुखाचे उसासे टाकत होती. रोज पाहिलेल्या व्हिडिओज पेक्षा हे सुख भारी होत. दोघेही प्रचंड खुश होते. त्याला बिलगून झोपली होती आणि तितक्यात बेल वाजली. दचकून जागी झाली, तिला घाम फुटला होता. अरे बापरे, म्हणजे हे सगळं स्वप्न होत. तर दार उघडते तर कुरिअरवाला होता. वाचता वाचता डोळा लागला आणि हे असं स्वप्न. ती तशीच हसत सोफ्यावर बसून राहिली. हे असं स्वप्न कधीच पडलं नव्हतं, पण जे काही अनुभवलं ते इतकं सुखद होतं. पण हे असं नाही झालं पाहिजे. सागर फक्त चांगला मित्र आहे आणि हे असं होत राहिलं तर माझं समीरकडे दुर्लक्ष होईल. कसलं कुरिअर आलंय उघडून पाहते तर तिचा चेक होता. समीर येईल ऑफिसमधून, खायला करावं छान काहीतरी. ती स्वयंपाकघरात गेली पण तिला ते स्वप्न काही शांत बसू देईना. समीर घरी आला. काय ग मीरा, चेहरा का असा दिसतोय? काही नाही रे, कधी नव्हे ते दुपारी झोप लागली आज. फार काही न बोलता तिने आवरावरी सुरू केली. रात्री पिठलं भाकरी करणार आहे, चालेल ना रे तुला? चालेल की ग, तुझ्या हातचं काही आवडतं मला. जेवून समीर झोपून गेला, पण मीरा मात्र त्या स्वप्नातच होती. तिला न केलेल्या गोष्टीबद्दल अपराधीपणा वाटत होता. ती समीरच्या केसातून हात फिरवत त्याची माफी मागत होती. ग्रुपवर गेली तर खूप मेसेजेस होते, पण आज तिचा रिप्लाय करायला मूडच नव्हता. मॅडम कुठे गेल्या असे मेसेज होते. गुड नाईट करून ती झोपून गेली. जाग आली ती डायरेक्ट सकाळीच. समीर तिच्या आधीच उठून सूर्यनमस्कार घालत होता. तिने ग्रीन टी केली आणि तीही सूर्यनमस्कारासाठी समीरला जॉईन झाली. रोजच्याप्रमाणे तासभर व्यायाम केला. ग्रीन टी घेत रेडिओवर गाणी ऐकत पुढच्या कामाला लागले. तिने टिफिनची तयारी सुरू केली. कुठली भाजी करावी याच विचारात तिने फ्रीज उघडला. समोरच सागरने दिलेली कॅडबरी होती. त्याकडे दुर्लक्ष करत तिने कोबी बाहेर काढला आणि तिला आठवलं, मध्ये एकदा सागर बोलला होता त्याला कोबीची भाजी आवडते. कोबी चिरता चिरता तिला पार्टीतल्या सागरने धरलेला हात आठवत होता. भाजी, पोळी, सलॅड, एक फळ असा टिफिन तयार झाला. नाश्त्यासाठी पोहे खाऊन टिफिन घेऊन समीर ऑफिसला निघून गेला. मुलं अजूनही झोपलीच होती. तिने फोन उचलला, नेट सुरू करून व्हॉट्सअपवर गेली. सागरची विंडो ओपन केली. सागरचा गुड मॉर्निंग असा मेसेज पाहून तिनेही त्यावर रिप्लाय केला. काय ग, काल रात्री ग्रुपवर फार काही न बोलता गुड नाईट करून गेलीस, मला पण मेसेज नाही केलास, नाराज आहेस का? झोप झाली की नाही? नाही ना लागली झोप शांत. अगं तू मेसेज न करता झोपल्यामुळे मीही तळमळत होतो रात्रभर. का रे, बरायस ना तू? कालपर्यंत बरा होतो, पण जसा तुला भेटलोय ना तसा वेडाच झालोय ग. तुझा स्पर्श, त्यातून मला मिळणारे व्हायब्रेशन्स, प्रेमात पडावं वाटतंय ग मीरा. जे मला कॉलेज लाईफमध्ये करायला मिळालं नाही ते सगळं करावं वाटतंय. आता भरपूर वेळ आहे, पैसे आहेत, आणि मला वाटतंय प्रेम करण्याचं हेच योग्य वय पण आहे. चांगली समज असते या वयात. विशीतलं प्रेम टिकलं असतं की नाही माहीत नाही, पण चाळीशीतलं टिकेल याची मला खात्री आहे. तिच्या गालावर ऐन तारुण्यातील झळाळी आली. अलगत हलक्या वाऱ्याने येऊन तिच्या कानात कुजबू जावं ना तसं काहीसं झालं. तिच्या पायातलं पैंजण हलकेच खुणावत होतं.
त्याच्या त्या स्पर्शाने चांदीवर सोन्याचं मुलाम चढल्यासारखं। केसाची एक बट पण कानाशी काहीतरी गुणगुणत होती। लास्तानाचा एक सेल्फी काढून त्याला पाठवायचा मोह तिला होत होता, पण तिने तो आवरला। बाल्कनीतील झोपाळ्यावर बसून 5000 गाण्यांचा खजिना मोबाईलवर लावला। त्यात पहिलंच गाणं लागलं, नशा शराब में होता तो नाचती बॉटल। किती विचार करायला लावणारे बोल होते ना ते। मग नशा नक्की आहे तरी कशात? सागरच्या स्पर्शात की माझ्या लेखणीत की अजून काही?